भारतीय संघाने गुरुवारी झालेल्या श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात 302 धावांनी विजय मिळवत सेमी फायनल मध्ये एंट्री मारली। यंदाच्या पॉइंट्स टेबल मध्ये टीम इंडिया सध्या तरी एकमात्र अपराजित संघ आहे जो पहिल्या स्थानावर विराजमान आहे। मात्र आता रविवारी भारतीय संघ भिडणार आहे तो वर्ल्ड कप मधील सेकंड मोस्ट सक्सेसफुल टीम असणाऱ्या दक्षिण आफ्रिके विरोधात, आणि याच सामन्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक सामन्यात 300 किंबहुना 350 धावांचा टप्पा गाठणारा संघ आहे दक्षिण आफ्रिकेचा। त्याच्या उलट याच वर्ल्ड कपमध्ये समोरच्या संघाला सर्वाधिक वेळा 200 पेक्षा कमी धावांवर रोखणारा संघ आहे टीम इंडियाचा। याचाच अर्थ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारा संघ आहे आफ्रिकेचा, आणि सर्वात स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप असणारा संघ आहे भारताचा। आता हेच दोन्ही संघ रविवारी कोलकाताच्या इडन गार्डनच्या मैदानात आमने सामने येणार आहेत, त्यामुळे या सामन्यासाठी क्रिकेट चाहतेही मोठ्या प्रमाणात उत्सुक असलेले पाहायला मिळत आहे। त्या जी कोलकाताला मॅच होणार आहे त्यात रबाडा, एंगिडी, केशव महाराज तर कोहली यावेळेस कोलकात्यामध्ये त्याचं शतक करणार आहे आणि सचिनशी बरोबरी करणार आहे, आणि ती पण आपण मॅच जिंकणार आहे। आता भारताला पराजित करणं म्हणजे खूप अवघड आहे, आणि दक्षिण आफ्रिकेला पण आपण आरामात पराजित करू। आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यासाठी चाहत्यांची उत्सुकताही पणाला लागली आहे। यावेळी रविवारी दोन्ही संघ आपल्या प्राईम फॉर्ममध्ये बेस्ट प्लेईंग 11 सोबत मैदानात उतरतील। यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताची विजयी घौडदौड तोडत सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज असेल, तर दुसरीकडे भारताची टीम एकही सामना न हारण्याचा विक्रम राखत आपलं पहिलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करेल। हे सगळं झालं तरी क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात डीकॉक विरुद्ध बुमराह, मार्कमन विरुद्ध सिराज, मिलर विरुद्ध शमी, रोहित विरुद्ध यानसेन, विराट विरुद्ध रबाडा असे बरोबरीचे आणि थरारक सामने पाहायला मिळतील। त्यामुळे गोड रसगुल्ल्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोलकातामध्ये एक तिखट क्रिकेटचा सामना चाहत्यांसमोर सादर होईल यात शंका नाही। प्रणव ढमाले, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।